एका ऍडिओ क्लिप मध्ये सांगितलं होतं एखाद्या सरप्राईज मान्सून देणार आहे, अचानकच येऊन राहणार आहे। म्हणून तुम्ही काय करा, पाऊस पावसाचं काम करतो म्हणून आपण आपल्या शेतीचे काम करून घ्या, आणि काय करा ह्या 10 ते 12 दिवसात तुम्ही शेतीच्या कामाची तयार करा। तर त्याच्यानंतर 29 मे 30 31 आणि 1 जूनला परत राज्यामध्ये पाऊस पडणार आहे मान्सून पूर्व, आणि ती पाऊस आपल्या मराठवाड्यात विदर्भात जास्त पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 5 जून नंतर परत मान्सूनचा पावसात आगमन व्हायलंय, म्हणजे 5 जून नंतर परत मान्सूनचा पाऊस येणार आहे, पण ते मान्सूनचा पाऊस 8 जून पासून सगळ्या महाराष्ट्रामध्ये सक्रिय होणार आहे, आणि 22 जून पासून सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरलेला दिसेल, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात पसरेल, आणि 27-28 जूनला सगळे महाराष्ट्रातले शेतकरी सोयाबीन पेरायले दिसतील म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। जून पेक्षा जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार आहे, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर खूपच पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्या। हे झाला पावसाचा अंदाज। आता थंडीचा अंदाज सांगतो, 2022 मध्ये 22 ऑक्टोबरला थंडी आली होती, तर 2023 मध्ये 26 ऑक्टोबरला तुम्ही स्वेटर बाहेर काढता अशी थंडी येणार आहे म्हणून हे थंडीचा अंदाज लक्षात घ्या। 2023 मध्ये दुपारी नोव्हेंबर मध्ये, तर यावर्षी दुपारी मध्ये देखील पाऊस येणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात